नमस्कार। आज जागतिक पारिचर्याचा दिन आहे। आपण सगळे पाहतो आहोत, गेले 1.5 वर्ष 1.5 वर्ष होत आलाय आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करतो आहोत, कोरोनाशी लढतो आहोत। आणि आता हातात हात घालून खऱ्या अर्थाने मी जबाबदार म्हणून प्रत्येकाने लढण्याची जबाबदारी असताना खऱ्या अर्थाने फ्रंटवर लढणारा जो काही वर्ग आहे, पारिचारिका आहे, ब्रदर्स आहेत, यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी आपण आज आलेलो आहोत धुळे जिल्हा रुग्णालयाच्या शहरातल्या जुन्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। आणि आपल्यासोबत आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थाने फ्रंटवर लढणारे नर्सेस आणि ब्रदर। नमस्कार आपल्या सगळ्यांना, शुभेच्छा। मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की कोरोनाची जी काही भीती सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे, तशी स्वाभाविक आम्हाला असं वाटतं की आपल्याही मनात असेल, तर हे सगळं करताना, रुग्णांची सेवा करताना, त्यांच्या जवळ जाताना तुमचे काय अनुभव आहेत, तुम्हाला काय वाटतं? सध्या तरी म्हणजे मागच्या वर्षाप्रमाणे खूप सगळी अशी भीती होती की पीपी किट घातल्याशिवाय आपण आतमध्ये जाऊ नव्हतो, किंवा पेशंटला डायरेक्टली बोलायचं असेल तर पेशंटला एकदम लांब सोशल डिस्टन्सिंगचा फॉलो करत होतो। आणि पहिले पेशंट जवळ जाताना पण आम्हाला थोडीफार म्हणजे भीती वाटायची की इथे टच होईल का, पेशंटला टच होईल का, त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट होईल का, किंवा आपल्याला तरी इन्फेक्शन होणार नाही का। मग आता तरी सध्याच्या या वर्षी तरी थोडंफार सेटल आहे की म्हणजे आम्ही पेशंटला पण समजू शकतो की इतकं काय घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे। आपण फक्त थोडीफार काळजी घेतली म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन म्हणा, किंवा सॅनिटायझरचा यूज म्हणा, किंवा रेग्युलर जे काही चेकअप आहे, रेग्युलरचे जे मेडिसिन्स आहेत ते जर कंटिन्युअसली पेशंटला गेलेत, त्याच्या डॉक्टरांची जरी त्यांच्या मदत असेल तर पेशंट आपण जास्तीत जास्त त्यांना क्युअर करू शकतो आणि पेशंटला जास्तीत जास्त आपण सपोर्ट करू शकतो। दुसरं काही नाही, फक्त सायकोलॉजिकल सपोर्टची एक गरज असते पेशंटला, ती आपण सगळेच मिळून देतो। तुमचं आणि रुग्णाचं नातं जे तयार होतं 4-8-10 दिवसांमध्ये, ते तुमचा अनुभव काय आहे? खरं सांगायला गेलं तर कधी कधी रुग्णांमध्ये राहताना गरजांची पण आठवण येत नाही सहसा, पण घरी जाताना वाटतं कुठेतरी की आपल्यामुळे यांना इन्फेक्शन नको व्हायला वगैरे नको व्हायला पाहिजे म्हणून 2-2 महिने 1-1 महिन्यापर्यंत आम्हाला इथे ड्युटी करावं लागते। पण त्यांच्याशी म्हणजे एवढा म्हणजे संबंध निर्माण होऊन जातात आमच्या एवढ्या दिवसांमध्ये, ते आपल्या घरच्यासारखेच वाटायला लागतात। पण असं काही घडलंय का की तुम्ही रुग्णांच्या संपर्कात आहात म्हणून तुमच्या घरच्यांच्या संपर्कातून दूर गेला आहात? हो, आम्ही ते तर मान्य करतो, आपल्या मुलांपासून, घरच्यांपासून, आणि मग ते कुठेतरी खंत वाटते वगैरे। कधी कधी मागच्या वेळेस परिस्थिती अशी होती जेव्हा आम्ही इथे ड्युट्या करत होतो, घरी जायला भेटत नव्हतं, अक्षरशः आम्ही एकमेकांना बघून रडायचो आणि तसंच ड्युट्या करत राहायचो। नाही, पण आता ती परिस्थिती राहिली नाही, आता थोडीशी लोकांमध्ये पण समज आली आपल्याला, पण जसं ब्रदरने सांगितलं पहिले जो भीतीचं वातावरण होतं ना पेशंटमध्ये आणि आमच्यामध्येही होतं त्या टायमाला, पण पहिले सारखं आता काहीच राहिलेलं नाहीये। उलट आम्ही त्यांची सायकोलॉजी पण मेंटेन करतो इथं, कसं राहायचं काय राहायचं त्यांना हसवण्यात, जेवढं म्हणजे त्यांची सायकोलॉजी मेंटेन करण्याचा प्रयत्न म्हणजे आम्हाला जेवढं जमतं तेवढं आम्ही करत असतो। बरं, तुम्ही जे फ्रंटवर लढता आहात आणि आता आपण जे काही वातावरण बघतो आहे, सरकारकडनं तुमच्या पण काही अपेक्षा आहेत का की सरकारने काय करावं बाबा तुमच्यासाठी, असं काही वाटतंय का? पहिले तर म्हणजे खरं सांगायला गेलं तर आता पेमेंट आमचा 2-2 महिने वगैरे होत नाही आणि आमचे काही गोष्टी वैयक्तिक पण खर्च असतो कारण आमच्या पेमेंटवरच डिपेंड असतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणी येतात त्या बाबतीत। तर तो जरी रेग्युलर झाला तरी भरपूर काही आहे। पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला काय सांगायचं? आणि जो सत्कार करतात, सत्कार करण्यापेक्षा आमचे जे लोक आहेत यांना चांगलं काम केल्याबद्दलचं एखाद्या म्हणजे आता 10 लोकांमधून 1-2 जण आणि चांगलं काम केलं तर त्यांच्या एक्स्ट्रा इन्क्रीमेंट म्हणतो ते जर दिलं तर अधिक उत्तम राहील। जसं शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार असतो तसं आदर्श परिचारिका पुरस्कार पण दिला पाहिजे परिचारिकाच्या दिनाच्या दिवशी। आपण बघतो आहोत की फ्रंटवर लढताना रुग्णांशी असलेले नातं, एक घनिष्ठता निर्माण होते, थोडंसं आपल्या घरच्यांपासून दूर जावं लागतंय, पण हरकत नाही, तरी हे जिद्दीने आणि अतिशय परिश्रमाने लढता आहेत, रात्रंदिवस झटता आहेत, हे सगळे झटता आहेत म्हणून तुम्ही आम्ही सगळे सुखरूप आहोत, रुग्ण वाचता आहेत, एक एक माणूस वाचवण्यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे। आपण खऱ्या अर्थाने यांना मनापासून शुभेच्छा देऊया। पारिचारिका दिन साजरा करत असताना, याबद्दलच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी सरकारकडूनही काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे आणि नक्कीच पैशाचं सोंग करता येतं असं आपण म्हणतो, नक्कीच त्यांच्या काही अपेक्षा आहे। आपण अपेक्षा करूया की सरकार त्यांच्या अपेक्षांची नक्कीच दखल घेईल, त्यांच्या कामाची दखल घेईल। आपण सगळे कौतुकाची स्थाप मारण्यासाठी आहोतच, परंतु एकमेकांच्या मदतीने एकमेकांच्या सोबतीने आपण आणखी चांगलं वातावरण तयार करूया, निरोगी राहूया। पुन्हा एकदा पारिचारिका दिनानिमित्त या सगळ्यांना शुभेच्छा देऊया, धन्यवाद।